शिर्डी शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या एका परप्रांतीय कामगाराने सीतानगर भागातील अनेक महिलांचे चोरून फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. खासगी कृत्यामध्ये गुंतलेल्या महिलांचे चोरून अश्लील फोटो काढत असल्याचा हा घृणास्पद प्रकार करणाऱ्या सूरजकुमार साकेत नामक परप्रांतीय कामगारास पकडून शिर्डी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या श्रीलंपट कामगाराच्या मोबाईलमध्ये तब्बल विविध प्रकारचे 100 व्हिडिओ सापडले असून गेल्या अनेक दिवसांपासून त्याने हे दुष्कृत्य केले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक गोपीनाथ गोंदकर यांनी केली. तसेच घर भाड्याने देतेवेळी संबंधितांचे ओळखपत्र घेऊन पडताळणी करण्याची मागणीही केली आहे. शिर्डी ते सीतानगर ह्या एरियामध्ये एक बिहारी ते राहणारा आणि शिर्डीमध्ये हॉटेलमध्ये काम करणारा कामगार तो त्या सीतानगरमध्ये भाडोत्री खोलीत राहत असून आणि झोपलेल्या लोकांचे फोटो काढणे, खिडकीमधून शूटिंग करणे हे त्यांनी सर्रास केलेले आहे. तरी त्या नागरिकांनी त्याला रात्री पकडले आहे आणि त्याच्याकडे कमीत कमी 101 शूटिंग अशा सापडले आहे आणि त्याला धरून रात्री नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आणि आता सध्या तो पोलीस स्टेशनमध्ये असून त्याच्यावर आपले पोलीस स्टेशन कारवाई करीत आहे. माझं एक म्हणणं आहे का जे आपण भाडोत्री रूम देतो आहे त्यांचे आधार कार्ड असल्याशिवाय आपण त्यांना भाडोत्री रूम देऊ नये आणि त्यांना जवळ करू नये. याचबरोबर येथील स्थानिकांनीही घडल्या प्रकाराविषयी अधिक सांगितलं. सीतानगर मध्ये शिर्डी येथे झालेली घटना आहे. बाहेर गावून जे येतात लोक तर स्त्रियांचे अश्लील फोटो काढतात आणि व्हायरल करतात. तर आता आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. त्यांच्यावर कडी ते कडी कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे परत असा काही प्रकार घडला नाही पाहिजे. त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, याच्यावर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. शिर्डीमध्ये जे बाहेरून यूपी बिहार MP या बाहेर गावून शिर्डीत जे लोक येतात यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे शिर्डी साईबाबांच्या दरबारात येऊन लेडीज लोकांचे घाण फोटो काढणं, खिडकीमधून टॉयलेटमधून फोटो वगैरे काढतात आणि हे फोटो व्हायरल करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती. आरोपी सूरजकुमार ब्रजेश साकेत हा मूळचा मध्य प्रदेशातल्या जयसिंगनगर शहडोल येथील रहिवासी असून तो सध्या शिर्डीच्या सीतानगर भागामध्ये रहिवासी आहे. त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 532/2023 भारतीय दंडसंहितेच्या 354 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान फिर्यादी महिलेच्या बाथरूममध्ये खिडकीतून चोरून मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असताना महिलेच्या हिबाब लक्षात आल्यानंतर महिलेनं आरडाओरडा केला आणि त्यानंतर सदर आरोपीस पकडण्यात यश आलं. या प्रकरणी अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. कॅमेरा पर्सन साई सुराळे, SN मीडिया, शिर्डी.